नमस्कार मित्रांनो, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन डिसाईड करायचं आहे. डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. याच्यामधून क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कोणते आहेत हे आपल्याला ठरवायचं आहे. याच्यासाठी मला डेफिनेशन उपयोगात पडणार आहे. डेफिनेशनमध्ये आपण काय म्हटलेलं आहे की द इक्वेशन हॅव्हिंग मॅक्झिमम इंडेक्स इज 2 अँड used only one variable त्या ठिकाणी असला पाहिजे, त्यावेळेस ते इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे असं म्हणता येईल. फर्स्ट इक्वेशन इज गिवन, दॅट इज x² + 5x - 2 = 0. हे इक्वेशन जर बघितलं तर हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये सहज लिहिलेलंच आहे. मग मॅक्झिमम इंडेक्स ऑफ दिस इक्वेशन इज 2, त्या व्हेरिएबलचे जे मॅक्झिमम इंडेक्स आहे, इंडेक्स ऑफ व्हेरिएबल आपण असं म्हणूया, ऑफ व्हेरिएबल इज टू अँड डॅश डॅश इज ओनली वन व्हेरिएबल. विच व्हेरिएबल इज यूज्ड हिअर? एक्स इज ओनली वन व्हेरिएबल. येस, अँड दॅट्स वाय इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्यू ई असं लिहिलं तरी चालतं. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. परफेक्ट झाले. सेकंड इक्वेशन, y² = 5y - 10. आता तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मनुसार नाही. ते आपल्याला काय करावं लागेल? रिअरेंज करून घ्यावं लागेल. याला रिअरेंजमेंट असं म्हणतात. कशाप्रमाणे करूया आपण की RHSचे सगळे साईड्स आपल्याला LHSला आणायचे आहेत. म्हणजे y² - 5y + 10 = 0. आता आपण इथे म्हणूया की मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज डॅश डॅश विच इज 2. मॅक्झिमम इंडेक्स इज 2 अँड डॅश डॅश इज ओनली वन व्हेरिएबल. विच व्हेरिएबल? वाय इज ओनली वन व्हेरिएबल अँड हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. मला सरळ असं ह्या दोन क्रायटेरिया मला चेक करायच्या आहेत. इंडेक्स इज 2 अँड सेकंड थिंग ओनली वन व्हेरिएबल इज यूज. त्याचप्रमाणे इथे बघूया आपण y² + 1/y, द LCM इज y मल्टीप्लाय बाय y टू दिस साईड. y² * y, दॅट इज y³ + 1 = 2 अँड हेन्स y³ + 1 = 2y. या वायने मला इकडे गुणावं लागेल. येस, इक्वेशन तयार झालं. y³ - 2y and +1 = 0. Here the maximum index of variable is 3. Yes, and one variable is used. आपण इथे जर अशाच पद्धतीने लिहिलं तर मॅक्झिमम व्हेरिएबल इज 3 असं लिहावं लागेल. वाय इज ओनली वन व्हेरिएबल, बट वन क्रायटेरिया इज नॉट सॅटिस्फाईड इन दिस इक्वेशन अँड हेन्स इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. This is our answer. This is not a quadratic equation. Fourth example, x + 1/x, LCM is x, x × x, that is x² + 1 = 2, x × 2, that is 2x, means x² + 1 = 2x. LHS, RHS, LHS ला आणायची. x² - 2x + 1 = 0. क्रायटेरिया आपले दोन आहेत. मॅक्झिमम इंडेक्स इज 2, येस राईट. सेकंड थिंग ओनली वन व्हेरिएबल इज यूज, येस करेक्ट. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. येस, फिफ्थ एक्झाम्पल, दिस इज द प्रॉडक्ट ऑफ टू ब्रॅकेट्स. m into this bracket, दॅट इज m - 5 + 2 into bracket m - 5. म्हणजे काय करतोय आपण बघा, या एमने या ब्रॅकेटला गुणायचं आहे आणि +2 ने पुन्हा या ब्रॅकेटला गुणायचं आहे. m × m = -5m + 2m
-10 is equal to 0. -5 आणि +2 यांची पुन्हा बेरीज होईल m स्क्वेअर. आता बेरीज होईल हेच मी म्हणतोय, इट इज करेक्ट, कारण -5 आणि +2 यांची बेरीजच करायची असते. -4 आणि -5 यांची सुद्धा बेरीज होईल असंच म्हणायचं असतं, ॲक्च्युली ती दोघांची वजाबाकी होणार आहे, म्हणजे मायनस मायनस साईन आहे, त्यांची बेरीजच होणार आहे. इथे ॲक्च्युली वजाबाकी होईल पण म्हणताना मला बेरीजच म्हणायला लागेल. येस, ॲड करायचे आहेत. -5 +2 ॲडिशन इज -3m अँड -10 इज इक्वल टू 0. अगेन वी चेक दॅट मॅक्झिमम इंडेक्स इज 2, ओनली वन व्हेरिएबल इज यूज. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हिअर m क्यूब +3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 3m, 3m क्यूब. आता हा 3m क्यूब मी जर इकडे आणला m क्यूबच्या जवळ, तर काय होईल, m क्यूब -3m क्यूब +3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. यांची बेरीज करायची आहे. m क्यूब -3m क्यूब मीन्स -2m क्यूब +3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. इथे लक्षात घ्या, इंडेक्स इज 3, बाकीचं व्हेरिएबल बघण्याची आवश्यकता नाही. एक क्रायटेरिया त्या ठिकाणी आपल्याला ॲब्सेंट मिळतोय, त्यामुळे या ठिकाणी क्यूब असल्यामुळे आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं म्हणावं लागेल. इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. येस, करेक्ट. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? ओके, थँक्यू.